मुंबईच्या समुद्रामध्ये आज तुम्ही जाणार असाल तर ही बातमी बघून घ्या, कारण आज मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटांचा अंदाज आहे. समुद्रामध्ये 4.69 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. समुद्र किनारी जाणाऱ्या पर्यटकांना त्यामुळे सावधानतेचा इशारा दिला आहे. तर मुंबईच्या समुद्रात आज उंचच उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे. तर मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या समुद्रात दुपारी 4.69 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे समुद्र किनारी जाणाऱ्या पर्यटकांना आणि मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी चेतन नावरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल, मुंबईला भला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि समुद्र किनाऱ्यावर मुंबईकर मोठ्या संख्येनं जात असतात, मात्र आज या ठिकाणी उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे. सध्या तुम्हाला समुद्राची स्थिती कशी दिसते, काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच परा, आपण आत्ता आहोत ते नरीमन पॉईंटच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि क्वीन्स नेकलेस म्हणून जो एकंदरीत परिसर ओळखला जातो, नरीमन पॉईंटच्या कोपऱ्यापासून गिरगाव चौपाटीपर्यंत जर आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच जे पर्यटक आहेत, तरुण तरुणी आहेत, मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि 4.69 मीटर उंच लाट आहे ती दुपारी 12:05 या ठिकाणी उसळण्याचा अंदाज आहे तो मुंबई महापालिकेने वर्तवलेला आहे. आणि पालिकेचं म्हणणं आहे एकंदरीत की आज अंशतः ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळतील, त्यामुळे संध्याकाळनंतर ज्यावेळी ओहोटी सुरू होईल त्यानंतर या लाटांची जी एकंदरीत उंची आहे ती कमी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पुन्हा रात्री 12:15 4 मीटरपर्यंत उंच लाटा कोसळू शकतात, उसळू शकतात एकंदरीत. त्यामुळे दुपारी 12 नंतर किंवा 12 च्या आसपास पर्यटकांनी शक्यतो या पाण्यामध्ये उतरू नये चौपाटीच्या ठिकाणी, कारण या लाटांचा फटका बसून कुठेतरी इजा होऊ शकते आणि म्हणूनच जी खबरदारीचा उपाय तो मुंबईकरांना घेण्याचं आवाहन आहे ते पालिकेने केलेलं आहे. निश्चितच चेतन, आता जरी हा समुद्र संथ वाटत असला तरी देखील दुपारच्या सुमारास तो खवळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथे जाऊ नका असा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय. तर धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. या विशेष अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.